नमस्कार, आज आपल्याला महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता पदार्थ बटाटवडे ते आज आपण बनवणार आहोत। तर मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे, हे आपल्याला आधी उकडून घ्यायचे आहे। तर मी धुवून घेते त्यांना आधी स्वच्छ। या बटाट्यांमध्ये मीठ, कुकर जास्त काळं होऊ नये म्हणून लिंबू आणि उकडण्यासाठी पाणी टाकूया। आता मोठ्या गॅसवर आपण एक शिट्टी करून घेऊया आणि नंतर बारीक गॅस करून वाफ पकडूया कुकरमध्ये। मी मोठा गॅस केलेला आहे, आता आपण याच्यावर एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बारीक करणार आहोत। मोठा गॅस करून मी शिट्टी काढल्यानंतर 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवर वाफ पकडली होती, त्यानंतर मी कुकर गार करायला ठेवलं होतं। कुकर गार झालेलं आहे आपलं। आता हे जे बटाटे आहे हे आपल्याला काढून गार करायला ठेवायचे। बटाटे गार होत आहेत तोपर्यंत आपण त्याची चटणी करून घेऊया। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा एवढा तुकडा मी घेतलेला आहे, तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। बटाटे आपण सोलून घेतलेले आहे, बटाटे सोलून घेतले आणि त्यांना अशा पद्धतीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। बटाटे स्मॅश करून घेतल्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतले, तेल खूप नाही घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरी, त्यामध्ये कढीपत्त्याची जी पानं आहे ती अशा पद्धतीने कुस्करून आता गॅस बंद करायचा आहे। यामध्ये हिरवी बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले आहे। पॅन मी गॅसवरनं काढून घेतले आणि ही जी बटाटा आहे आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यात। वरचा रॅपर बनवण्यासाठी 3 चमचे ताळीचं पीठ घेतलेलं आहे। एक चमचा तांदळाचं पीठ, हळद 1/2 चमचा, चवीपुरतं मीठ 1 मोठा चमचा, ओवा 1/2 पानी टाकून येतं याचं पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे। आपल्याला पीठ खूप पातळ ठेवायचं नाही आहे, पातळ पीठामुळे ते वड्यांचं रॅपर असतं ते नंतर लूज पडतं। वड्याचं वरचं पीठ तयार झाल्यानंतर ही जी चटणी आहे आपली ही गार झालेली आहे। आता आपण याची छोटे छोटे टिक्के करून घेऊया। तुम्हाला गोल आकाराचे वडे हवे असतील तर ही जो आकार आहे असा गोल द्यायचा आहे। मी चपटे बनवते। तर आपण ही बटाट्याची जे चटणीचे टिक्के बनवून घेतलेले आहे। आपलं हे बॅटर ही तयार आहे आणि मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये चिमटीभर सोडा टाकायचा आहे।
हा मिक्स करून घेऊया. वडे तळताना जेव्हा आपण सोडा टाकतो तेव्हा ते तेल कमी पितात. तेल थोडस कोमट झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचंय. एक चमचाभर मिक्स करून घेऊया. तेल कितपत गरम आहे आपण चेक करूया. तेल व्यवस्थित गरम आहे. गॅस मी मीडियम करते आता. आता आपण यामध्ये वडे टाकूया. पिठामध्ये मी एक टिक्की घेतलेली आहे. आपण चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने टाकूया. आता एकाच साईडने मीडियम गॅसवर हे जे वडे आहेत थोडेसे लालसर होऊ द्यायचे. त्यांचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर आपण त्यांना उलटणार आहोत. एक साईड त्यांची झाल्यानंतर आता आपण त्यांना उलटूया. उलटायची खूप घाई केली तर त्याचं जे वरचं रॅपर असतं ते थोडं लूज होतं आणि मग वड्यामध्ये तेल घुसतं. तेलकट वडे मग छान लागत नाही. तर हा जो वरचा लेअर असतो पिठाचा तो व्यवस्थित बसला पाहिजे वड्यांवर. वडे मी काढून घेतलेले आहेत लालसर झाल्यानंतर. बघा अगदी कुरकुरीत झाले ते. आणि हे जे छोटे छोटे पिठाचे गोळे असतात याला सेपरेट काढून ठेवायचे आपल्याला चटणीसाठी. वडे तळताना आपण हे असं बारीक बारीक चुरा जो निघतो आहे तो आपण बाजूला काढलेला आहे. हा थोडा कमी आहे. मी आणखी तळून घेते. तर त्यासाठी हे जे बॅटर असतं ते चमच्याने अशा पद्धतीने गरम तेलात थोडं थोडं टाकायचं. चटणी बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे थोडं. त्यामध्ये लसूण घ्यायचं आहे. लसूण जास्त वापरला तरी चालेल. त्यानंतर हा जो बारीक वड्यांचा चुरा आहे तो घ्यायचा आहे. लाल तिखट मीठ आता हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरला.